मी रवींद्र चौधरी जाधव गिअर कंपनीचा कामगार आणि माझे हे सर्व सहकारी आहेत. मी कामगाराचा एक प्रमुख आहो आणि संजूभाऊ जाधव यांनी जाधव गिअर हे युनिट आम्हाला काही न सांगता, काही सूचना न देता बंद करून टाकलेले आहे आणि आम्हाला रस्त्यावर आणलेले आहे. तरी आम्ही सर्व जिल्हाधिकारी व आयुक्त जिथे जिथे आणि खासदार वगैरे जिथे जिथे होईल शक्य होईल तिथं तिथं दाद मागायला आम्ही निघालेलो आहोत. आमच्या पाठीमागे कोणी नाही आहे. तुमचे पगार आम्हाला जास्त झालेले आहे, पगार आम्हाला जास्त नाही आहे, तरी मी 8-9 हजारवाला माणूस आणून लावतो आणि तुम्ही 1-2 महिन्याचे पगार घ्या आणि सोडून द्या, एवढं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यासाठी त्यांनी आमच्यासोबत मिटिंगा घेतलेल्या आहे आणि आम्हाला वारंवार धमक्या दिलेल्या आहे की तुम्ही आता मी देतो तेवढं घ्या नाहीतर काहीच भेटणार नाही. आणि त्यांनी न सांगता हे बंद करून टाकलेलं आहे. मी जाधव गिअरमध्ये 29 वर्षापासून काम करीत आहे. जाधव गिअर ही आजपासून 1985 स्थापन झालेली आहे आणि त्या ठिकाणी जिनिंग अँड प्रेसिंग अँड ॲटोमायझेशन ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आज आम्ही कामावर गेलो असता आम्हाला कंपनीच्या गेटवर बंदची नोटीस लागलेली होती आणि कंपनीला कुलूप ठोकलेले होते. तर आम्ही ते नोटीस घेऊन आणि कामगार आयुक्ताकडे निवेदन दिलेलं आहे, तसेच जिल्हाधिकारी यांना पण निवेदन दिलं आहे. तर आमचीवाली कंपनी ही सुरळीत चालू होण्यासाठी आम्ही सर्व कामगार प्रयत्न करत आहोत आणि जर ही कंपनी बंद झाली तर आमचे सर्व कुटुंब रस्त्यावर येईल आणि आमच्यावर उपासमारीची पाळी येईल. असं आज ह्या कंपनीच्या बंदमुळे आमच्यावर पाळी आलेली आहे आणि पुढील आम्ही उपोषणाचा मार्ग पण अवलंबलेला आहे आणि ह्या कामगार या मालकाविरोधात आम्ही मोर्चा पण काढणार आहो. अशा पद्धतीनं आमचा हा कार्यक्रम राहील आणि जो आम्हाला आयुक्तामार्फत शासनामार्फत आम्हाला मदत होईल अशी आम्ही सर्व कामगार अपेक्षित आहोत. त्याचं कंपनी का बंद झाली यामुळं आम्हाला अजून काही त्याचं कारण समजलेलं नाही आहे. आम्हाला न कळत ही सर्व कारवाई झालेली आहे. आमच्या बंद केली कंपनी मालकानं सोडून जाण्यासाठी दबाव आणला आणि मालकाने आमच्यावर वेळोवेळी हिशोब घेण्याचा दबाव आणलेला आहे. त्यांच्या बरेचसे युनिट या जाधव ग्रुप ऑफ कंपनीचे आहे. त्यामध्ये आम्हाला समिष्ट न करता राजीनाम्याची मागणी करत आहे.